विधानसभा निवडणुकीच्या काळात नगर दक्षिणचे खासदार डॉ सुजय विखेंनी शेतकऱ्यांच्या बाबत केलेल्या 2000 रुपये परत करण्याच्या वक्तव्याचा धागा पकडत या कवी संमेलनामध्ये श्रीरामपूरचे आमदार आणि कवी लहू कानडेंनी चांगलीच फटकेबाजी केली. मालकाच्या बोलण्यानं पालक गप्पगार झाल्याचा टोला लगावत राम शिंदेच्या पराभवाचं खापर डॉ सुजय विखेंवर फोडण्याचा प्रयत्न आमदार कानडेंनी याप्रसंगी केला. या राज्यातल्या गळ्यामध्ये झोळी घेऊन फिरणाऱ्या आम्हा कवींची कोणीच केली नसेल एवढी मोठी कदाकी. भाई फुटाणे प्रतिष्ठान हे सतत गुणवानांचं कलावंतांचं कौतुक करणारं व्यासपीठ आहे. नानांनी महाराष्ट्राला भाष्य कविता दिली, त्यामुळं जामखेडकडे येताना वात्रा टीका लिहायचा मोह पण मला कधी ते जमलं नाही. परंतु राजकारण ही अत्यंत विनोदाची आणि जिथे विपुल विलंबन रोज निर्माण होतं अशी भूमी आहे याचा अनुभव गेली 10 वर्ष मी घेतो आहे. ते म्हणाले, मित्रो भीक नाही सन्मान म्हणून देतो आहे. मित्रो भीक नाही सन्मान म्हणून देतो आहे. आणि त्यांनी 2000 ऑनलाईन दिले. छोट्या मालकाने त्याचेच भांडवल केले. म्हणाले 2000 चालतात आणि कमळ चालत नाही. परत कर परत कर. आणि असा पलटवार झाला की मालकाच्या एवढ्याशा बोलण्यानं अख्खा पालकच गब्बर झाला. भाग सोडून देऊ मित्राने सांगितलं की निवडणुकीनंतर काही फसवलंय का. मी आता मगाशी दादा खाली उतरत असताना दादांना म्हणालो की मी माझ्या कळपात थांब आणि सहज मला जिगर मुरादाबादचं एक ओळ आठवली. मी आमच्या कवी मित्रांना ऐकवली की जोहरा जुगनिया के दरम्यान गुजरे तो कैसे कटे ये जिंदगी कहा गुजरे. भुंगा फुलाच्या ताटव्यात राहायला नाही तर कसा जगायचा तू काय. मी प्रथमतः माझ्या या सर्व कवी मित्रांना अत्यंत विनम्र अभिवादन करतो. निवडून आल्यानंतर जेव्हा मी थोडासा निवांत झालो तेव्हा मला जे जाणवलं ते आपल्या समोर ठेवतो. काल ही स्वप्नात आली. काल ती स्वप्नात आली माझी आई लोकशाही. नुकत्याच निवडणुका संपल्या होत्या हे जाणवलं त्या. काल ती स्वप्नात आली माझी आई लोकशाही म्हणाली, थकलास का रे बाळा. म्हणाली थकलास का रे बाळा. सांगितलं नाही ग माय, साजरा करतोय तू जन्म दिलेला सोहळा. म्हणाली थकलास का रे बाळा. सांगितलं साजरा करतोय तू जन्म दिलेला सोहळा. हळूच बाजूला घेतलं आणि म्हटलं, इथं खरं बोलायची मात्र सोय नाही. इथं खरं बोलायची मात्र सोय नाही. आणि ते सतत उघड नागड राजा भोंगळा म्हणायची इथं चोरी हाय. राजा भोंगळ म्हणायची इथं चोरी हाय. गाल गुच्चा धरून तिने जवळ ओढलं आणि म्हणाले, पण त्या सत्याला तेवढं दूर ठेवू नकोस. त्या सत्याला तेवढं दूर ठेवू नकोस. जमलंच तर त्याला चांगलं चुंगलं आंगलं कोपडं घाल. वाटलंच तर गाळावर काळी तीट लाव. जमलंच तर गाळावर काळी तीट लाव. कड्यावर उचलून घे. कड्यावर उचलून घे.
आणि हृदयाशी घट्ट धर म्हणाली, जमलंच तर कडेवर उचलून घे हृदयाशी घट्ट धर आणि बघ जमलंच तर साऱ्याच उघड्या नागड्यांच्या डोक्यावर छत्र धर, एक नवे घर कर, एक नवे घर कर।